पुढे या क्षणाची मोठी बातमी समोर येते. संभाजीनगरमध्ये अजिंठा घाटात बस उलटलेली आहे. 66 प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झालाय. पुणे रावेर प्रवास करणाऱ्या बसचा हा अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे बसचा अपघात झाला. ही बस उलटली. 7 ते 8 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलंय. अतिशय भीषण आणि दुर्दैवी घटना ही घडलेली आहे. या बसचा अपघात झालेला आहे. चालकाचं नियंत्रण सुटलं त्यामुळे हा अपघात झाला. मात्र सुदैवानं यामध्ये कुठली जीवितहानी झालेली नाही आहे. 7 ते 8 प्रवासी जखमी आहेत आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.